पक्षाने सांगितल्यास यवतमाळ वाशिम लोकसभा लढवणार असं संजय राठोड यांनी म्हटलं. याशिवाय पक्ष सांगेल तो उमेदवार निवडून आणणार असंही त्यांनी सांगितलं. दुसरीकडे लोकसभेसाठी माझं तिकीट फायनल झालंय असं विद्यमान खासदार भावना गवळी म्हणाल्या. त्यामुळे आता लोकसभेचा उमेदवार कोण असणार यावरून रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय. उमेदवार कोण असला पाहिजे हा निर्णय आमचे नेते वरिष्ठ नेते मंडळी घेतील. परंतु जो कोणी उमेदवार या ठिकाणी महायुतीचा राहील त्या उमेदवाराला 100% या ठिकाणी विजय मिळणार आहे. आणि म्हणून उमेदवार कोण आहे याच्यापेक्षा या ठिकाणी महायुतीचा उमेदवार विजयी होणं हा महत्त्वाचा आहे. अर्थातच मी लोकसभेची तयारी करते आहे, कारण काही लोकांनी म्हटलं म्हणून मी त्या ठिकाणी त्या विषय मागच्या वेळेला बोलली होती. पण माझा लोकसभेवर दावा आहे, मी 5 वेळेला निवडून आलेली खासदार आहे त्याच्यामुळे. आणि हा विषय कुठे आजचा चर्चेचा आहे की उमेदवारी ठरवायसाठी थोडे साहेब इथे आले, महिलांना देण्यासाठी आले, महिला त्यांचं अभिनंदन करणार आहेत, महिला धन्यवाद देणार आहेत, त्यासाठी साहेब आलेले आहे. हे आमच्या पार्टी लेवलवर होईल, आमची मीटिंग झाली काल मुख्यमंत्री साहेबांसोबत.